249 सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शिवसेना सोलापूर शहर महानगर प्रमुख व महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष विष्णू कारंपुरी यांनी मातोश्री बंगला येथे उद्धव साहेबांना निवेदनाद्वारे शहर मध्यची उमेदवारी मिळावी अशी मागणी केली. सध्या सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात उमेदवारीसाठी महाविकास आघाडीकडून सर्वच पक्षाच्या इच्छुकांची रस्सीखेच सुरू आहे. अशात जुने शिवसैनिक निष्ठावान शिवसैनिक पक्षाच्या संकट काळात ठाकरे कुटुंबीय सोबत असलेले बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे बीडी कामगारांसाठी न्याय मिळवून दिले आणि मासाहेब मीनाताई ठाकरे बीडी कामगार गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य शासनाच्याच अनुदानातून 5,000 घरांची प्रकल्प पूर्ण केलेले. त्याचबरोबर संघटनेच्या वतीने शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून येणाऱ्या आंदोलनात सक्रिय सहभागी असणारे एक धडाडीचे शिवसैनिक म्हणून ओळख असलेले विष्णू कारंपुरी यांनी काल रक्षाबंधनानिमित्त कामगार सेनेच्या माध्यमातून रक्षाबंधन कार्यक्रमावर गेले असता त्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्याकडे 35 वर्षे शिवसैनिक म्हणून काम करत आहे. अद्याप तुम्हाला काही मागितले नाही. मला या वेळेला शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी अशी मागणी केली. सदर प्रसंगी उपशहर प्रमुख अनिल दंडगुळे, युवती सेनेचे शहर संघटिका रेखा आडकी, शहर मध्य विधानसभा संघटक अमित भोसले, विभाग प्रमुख यल्लप्पा मित्र, महिला आघाडीच्या उपशहर प्रमुख राधिका आडकी, राधा दंडगुळे आदी उपस्थित होते. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.